माननीय मुख्यमंत्री उद्धव जी बाळासाहेब ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषणराव गगराणी, खासदार अरविंद सावंत, आजचे पुरस्कार ज्यांना मिळाले ते सर्व मान्यवर डॉक्टर भारत सासणे, त्याचप्रमाणे श्री रमेश्वर खिळे, डॉक्टर दीपक पवार, डॉक्टर चंद्रकांत पाटील, माननीय भालचंद्र कानुंगोय, श्री सलील वाघ आणि अन्य 36 पुरस्कार ज्यांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आले ते सर्व मान्यवर उपस्थित बंधूंनो भगिनींनो, सर्वप्रथम या माननीय पुरस्कार विजेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। डॉक्टर भारत सासणे हे तर आपले आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत आणि त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देत असताना महाराष्ट्र शासनाला आमच्या मराठी भाषा विभागाला अतिशय आनंद होत आहे। त्याचप्रमाणे या सर्व मान्यवरांना या पुरस्कारांच्या बद्दल मी त्यांनी इथे येऊन ते पुरस्कार स्वीकारले याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। माननीय मुख्यमंत्री महोदय, मागील वर्षी मराठी भाषा दिन कार्यक्रम साजरा होत असताना आपण दोन सूचना आम्हाला केल्या होत्या आणि त्याप्रमाणे एक सूचना होती की पुस्तकांचं गाव हे जे भिलार महाबळेश्वर पाचगणी जवळ आहे त्या योजनेचा विस्तार करा, त्याप्रमाणे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ही पुस्तकांची गावं करण्याची योजना आखण्यात आली आणि आता ताबडतोबीनं पहिला टप्पा म्हणून 5 ठिकाणी ही गावं आता सुरू होत आहेत। त्याच्यातलं एक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्रीरामपूर येथे, त्यानंतर विदर्भामध्ये गोंदियातलं नवे गाव आणि अमरावती विभागापैकी बुलढाणा, त्याचप्रमाणे मराठवाड्यात विभागातलं वेरूळ, अशी ही गावं निवडण्यात आलेली आहेत। ह्या 5 ठिकाणी झाल्यानंतर ही 6 गावं ह्या पहिल्या टप्प्यात होतील आणि नंतर मग आपल्या सूचनेप्रमाणे उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची गाव ही अतिशय लोकप्रिय झालेली चळवळ सर्वत्र पोहोचवण्यात येईल अशी आम्ही आपल्याला नक्कीच खात्री या ठिकाणी देत आहोत। आपली दुसरी सूचना होती ती म्हणजे राज्य शासनाच्या व्यवहारात जी मराठी भाषा वापरली जाते त्याच्यातले बरेच शब्द आपल्याला हे संस्कृत प्रचुर क्लिष्ट वाटतात आणि ते वापरण्यापेक्षा जरा सुलभ शब्द वापरता येणार नाहीत का, तसा प्रयत्न करा असं आपण सांगितल्यावरून आम्ही त्या समितीला हे काम सोपवलं आणि त्या समितीने बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि आम्ही लवकरच हा सुलभ मराठी शब्दांचा एक कोश आपल्याला आणि महाराष्ट्राला सादर करू आणि त्यामुळे राज्य व्यवहारामध्ये शासन व्यवहारामध्ये मराठीचा वापर करताना आणि ती भाषा वाचताना आपली परिपत्रक आपले शासनादेश हे वाचताना जनतेला अडचणी येणार नाहीत आणि ते अधिकाधिक आवडू लागतील अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी व्यक्त करतो। आज ह्या सगळ्या 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो आणि ह्या दिवसापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मराठीला प्राप्त व्हावी ही आपली सर्वांची अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा होती आणि यासाठी प्रयत्न सर्व तऱ्हेचे करण्यात आले। आपल्याला माहितच आहे की डॉक्टर रंगनाथ पठारेंच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं एक उत्कृष्ट असा अहवाल दिला, तो सादर झाला आणि केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषाविषयक तज्ज्ञांच्या समितीनं तो अहवाल पाहून समाधान व्यक्त केलं आणि सांगितलं की तुम्ही सर्व पुरावे दिलेले आहेत, मराठी भाषा ही अभिजात होण्यासाठी सर्व तऱ्हेचे निकष जे घालून दिले ते पूर्ण करते आणि त्या समितीने केंद्र सरकारला शिफारस केली की मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळवण्यासाठी पात्र आहे, त्यामुळे तसा विचार करा आणि मग
2014 पासून या विषयाचा जो पाठपुरावा चालू आहे तो आपल्या मार्गदर्शनाखाली मागील 2 वर्षा अगदी आपण सुद्धा माननीय पंतप्रधानांकडे ही विनंती केली, वेगवेगळी शिष्टमंडळ गेली, पत्रव्यवहार झाला आणि मी सुद्धा गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री जी किशन रेड्डी यांची भेट घेतली आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा विनंती करायला मी आलोच नाही, कारण तुम्ही संसदेमध्ये हे स्वतः जाहीर केलेलं आहे की मराठीने अभिजात भाषेच्या दर्जाचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही लवकरात लवकर हा दर्जाची देण्याची घोषणा करू। मी आता जो दिल्लीत आलेलो आहे ते आपल्याला ही विनंती करण्यासाठी की 27 फेब्रुवारीला कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आम्ही मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा ठेवलेला आहे, त्याला आपण या आणि त्या ठिकाणी भारत सरकारच्या वतीनं ही घोषणा करा। त्यामुळे आम्हाला आपलं आणि भारत सरकारचं अभिनंदन करण्याची संधी मिळेल, आपले आभार मानता येतील आणि 13 कोटी मराठी जनता खुश होईल तेव्हा ही संधी आपण जरूर साधा अशी विनंती करायला मी आलोय असं म्हणून ते निमंत्रण किशन रेड्डी साहेबांना दिलं। ते पार मी येण्याचं पाहतो, परंतु 100% 99.9% मराठी भाषा अभिजात भाषेसाठी पात्र आहे हे माझं मत आहे असं ते म्हणाले आणि आम्ही आता लवकरात लवकर ही घोषणा करू। म्हटलं 27 पर्यंत केले तर फारच आनंद होईल, आजपर्यंत झालेले नाही, वाट बघत होतं सगळा महाराष्ट्र वाट बघत होता, यासाठी आपण अभियान चालवलं सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या प्रसार माध्यमांमधून या विषयीची लोकजागृती झाली आणि महामहिम राष्ट्रपती महोदयांना पोस्टकार्ड टाकण्याची एक मोहीम घेण्यात आली। जवळजवळ 1.5 लाख पोस्टकार्ड्स ही जनतेनं नागरिकांनी सह्या करून राष्ट्रपती भवनाकडे रवाना केली। आपण एवढ्यावर थांबलो नाही तर एक QR कोड त्याच्यासाठी तयार केला आणि जगभरातील मराठी माणसांनी त्याला प्रतिसाद दिला। अगदी क्षणाक्षणाला ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात जिथे जिथे मराठी माणसं आहेत त्यांनी राष्ट्रपती महोदयांना त्या माध्यमातून पत्र पाठवली। 55 देशांमध्ये राहणाऱ्या मराठी बंधू भगिनींनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि जवळजवळ 1.25 लाखाहून जास्त व्यक्तींनी हा आग्रह धरला की आमच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या। म्हणजे केवळ महाराष्ट्रातले नाही, भारतातले नव्हे तर जगातल्या वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या मराठी मंडळींचा हा आग्रह लक्षात घेऊन केंद्र सरकारने वास्तविक ही योजना करायला हवी होती, आज केली असती तर केवढा मोठा जल्लोष झाला असता आणि भारत सरकारला सुद्धा धन्यवाद देण्याची संधी मिळाली असती, परंतु हे झालं नाही। आता हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र हात बांधून किती दिवस थांबणार, तो कधी ना कधी हात सोडू शकतो। तेव्हा आता भारत सरकारने ह्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा आग्रह आहे त्याचा मान ठेवावा आणि जर काही महाराष्ट्र ते आपलं सौम्य रूप विनंती करणारं रूप सोडून जर उग्र रूप धारण केलं चवताळला तर मात्र उद्रेक होऊ शकतो, याची दखल घेऊन ह्या न्याय मागणीचा त्यांनी विचार जरूर करून निर्णय घोषित करावा अशी माझी पुन्हा एकदा प्रार्थना आहे। आणि ठीक आहे, आपण संयमाने किती दिवस थांबायचं ते थांबू, प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला संघर्षच करावा लागतो का, हा इतिहास जरा थोडा मनाला त्रास देतो, हा संघर्ष करावा लागणार नाही अशी खूप आशा आहे, खात्री आहे। अर्थात आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढची जी काही आपली वाटचाल असेल ती नक्कीच या बाबतीत करू, परंतु हा शिवरायांचा महाराष्ट्र आपली हक्काची जी मागणी आहे ती अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवण्याची, ती मिळवल्याखेरीज गप्प बसणार नाही असा मला विश्वास आहे।
आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, माननीय उपमुख्यमंत्री आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी धन्यवाद देऊन चार शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.